तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. मागील काही वर्षांपासून राजधानी दिल्लीतील हवा कमालीची प्रदूषित झाली आहे. यंदाही तशी स्थिती आहे. शाळा महाविद्यालयं बंद करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत हे चित्र असताना देशाच्या आर्थिक राजधानीतही प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मुंबईत हवेचा दर्जाही खालावलाय. दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर. हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर. मुंबईतही हवेचा दर्जा खालावला. दिल्लीतील प्रदूषणानं अति धोकादायक स्तर ओलांडलाय. राजधानी परिक्षेत्रात शुक्रवारी काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 500 चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद, नोएडा, फरीदाबाद भागांमध्ये तर प्रदूषणाचा स्तर सुमारे 700 पर्यंत गेला होता. धूरधुळीमुळे दिल्लीचं आकाश पूर्णपणे झाकोळलं गेलंय. प्रदूषणाचं प्रमाण पाहता शाळा बंद करण्याची वेळ आली. पुढील 2 आठवडे तर हीच परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त करण्यात येते. दिल्ली शहरातील वाहनांच्या प्रदूषणामध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेत जाळण्याच्या घटनांमुळे धुराची भर पडली आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका दिवसामध्ये शेतातील खुंट जाळण्याचे सुमारे 2000 प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पुढील काही दिवसांमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यानं दिल्लीकरांना गंभीर प्रदूषणाला सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा केंद्रीय यंत्रणांनी दिलाय. वर्षों में 2015 के बाद 2023 ऐसा वर्ष रहा जहां दिल्ली में 200 दिन हवा बिल्कुल एकदम साफ रही है, सांस लेने लायक रही है, जो कि पहले ऐसा नहीं था. अगर कोरोना पीरियड का एक साल 2020 वाला निकाल दें, वो एक ऐसा साल था जिसमें 224 दिन हवा साफ रही थी, और इस बार पहली बार 200 दिन हवा साफ रहने का 2023 जो है सफल रहा है. इसके पीछे अरविंद केजरीवाल जी के प्रयास हैं, पूरी दिल्ली सरकार के प्रयास हैं. हवेतील PM 2.5 प्रमाण 60 मायक्रोग्राम प्रति घनमीटरच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा 7 ते 8 पटीने वाढल्या असल्यानं दिल्लीकरांना श्वसनाच्या आजारांना सामोरं जावं लागतंय. स्विस समूह IQAir माहितीनुसार दिल्लीतील प्रदूषणानं धोकादायक श्रेणीमध्ये प्रवेश केलाय. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 640 पर्यंत पोहोचला होता, त्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय. राजधानी दिल्ली काळवंडलेली असताना इकडे मायानगरी ही प्रदूषणानं त्रस्त झालीय. मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 160 आहे. हवेची गुणवत्ता खालावल्यानं मुंबईत 2 नोव्हेंबरला धुरक्याचा थर दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रदूषण पातळी मध्यम श्रेणीत आहे. काही सामाजिक संस्थांनी याबाबत आवाजही उठवला आहे. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठकही झाली. प्रदूषण कमी व्हावं यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार आहे, हे मुंबई शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कटिबद्ध आहे. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि विशेष करून आता दिवाळीचा सण आहे, त्यावेळी प्रदूषण कमी व्हावं याकरता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका एकत्ररित्या काम करते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रदूषण कमी करण्यासाठी गंभीरतेनं पावलं उचलणं गरजेचं आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाल्यास प्रदूषणात घट होईल. एकूणच काय तर शहराची फुफ्फुस सक्षम ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.